केंद्र सरकारने जम्मू काश्मीर मधील जमाते इस्लामी जम्मू काश्मीर या फुटीरतावादी संघटनेवर बंदी घातली आहे. दहशतवाद्यांना मदत आणि देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारं कलम 370° शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. तसंच कलम 370 संदर्भातील 1954 सालच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशात बदल केले जाणार असल्याचं देखील अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलंय. जम्मू काश्मीरमध्ये एससी एसटी ओबीसीसह सवर्ण आरक्षण लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू काश्मीर आरक्षण अध्यादेश 2019 मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या रहिवाशांनाही अनुसूचित जाती जमाती ओबीसी तसंच आर्थिक मागासांचं आरक्षण लागू होणार आहे. पाकिस्तानातील बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केल्याच्या कारवाईचे पुरावे आपल्याकडे असल्याचं लष्करानं स्पष्ट केलंय. मात्र हे पुरावे जनतेसमोर कधी सादर करायचे हे सरकारचं काम असल्याचं म्हटलंय. तर याच पत्रकार परिषदेनंतर अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडून भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या F-16 लढाऊ विमानातील एमरॉम या मिसाईलचे तुकडे पुरावे म्हणून सादर केले. त्यामुळे हवाई हद्दीचं उल्लंघन केल्यासंदर्भात इन्कार करणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा उघड झालाय. भारताचं युद्ध हे दहशतवाद विरोधात आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहणार तोपर्यंत आम्ही पाक पुरस्कृत दहशतवादी तळांवर कारवाई सुरूच ठेवणार असा निर्धार भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदलानं संयुक्त पत्रकार परिषदेत केलाय. एकीकडे शांततेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानकडून नापाक कारवाया मात्र सुरूच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा नौशेरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मात्र पाकिस्तानच्या बॉम्ब हल्ल्याला भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलंय. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पुलवामा हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. तसंच दहशतवाद विरोधात रशिया भारताच्या सोबत असल्याचं आश्वासन देखील पुतीन यांनी मोदींना दिलंय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात आता अमेरिकेनं देखील उडी घेतली. दोन्ही देशांमधला तणाव लवकरच कमी होईल, आम्ही मध्यस्थी करतोय असा गौप्यस्फोट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. व्हिएतनाममध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केलाय. जैशनं भारताचं अर्धसैनिक दल CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला होता असं या प्रस्तावात म्हटलंय. दरम्यान संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून असेल. चीन वेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेक वेळा मसूद विरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केलाय. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी टाकावी या प्रस्तावाला आता 6 देशांनी पाठिंबा दिलाय. अझहरवर बंदीचा प्रस्ताव फ्रान्स लवकरच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आणणार आहे आणि याला ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया आणि जपाननं संपूर्ण पाठिंबा दिलाय. मुस्लिम देशांनीही पाकिस्तानला दणका दिलाय. अबुधाबीतल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या बैठकीत भारताला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलंय. 1 ते 2 मार्च दरम्यान अबुधाबीमध्ये होणाऱ्या OIC च्या बैठकीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भाषण करणार आहेत. भारताची प्रगती रोखणं दहशतवाद्यांचं लक्ष असून भारताला अस्थिर करण्यासाठीच शत्रू देश प्रयत्न करत आहेत. मात्र भारत एकीनं जगेल, लढेल आणि जिंकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. तसंच सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं देखील मोदी म्हणाले. दरम्यान देशाच्या सीमेवर वीर सैनिक आहेत म्हणून आपण आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आपली जबाबदारी निभावण्याचं आवाहन केलंय. देशातल्या प्रमुख वाहिन्यांनी किंवा जगभरातल्या कोणत्याही वाहिन्यांनी एअर स्ट्राईक झाल्याची दृश्य दाखवली नाही, त्यामुळे हा हल्ला खरंच झाला यावर पुष्टी होत नाही असं वक्तव्य करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हल्ल्याचे पुरावे देण्याचं आव्हान सरकारला दिलंय. अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं आवश्यक असून मुंबई किंवा इतर शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी करणं आवश्यक असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलंय. मुंबईसह राज्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाही असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एअर स्ट्राईक करणं आवश्यक होतं, पाक विरोधात या कारवाईची गरज होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचं निमंत्रण दिलं. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये असं आवाहन केलंय. मोदींनी ही संधी गमावता कामा नये असं राज ठाकरेंनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.
भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आलं. काल अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवण्यात आलं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या 11 व्हिडिओ लिंक युट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आलेत. आयटी मंत्रालयाकडून युट्यूबला हे महत्वाचे निर्देश देण्यात आले. मुंबईतील हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. मुंबई मेट्रोतील सुरक्षा यंत्रणेतही वाढ करण्यात आली. मेट्रोच्या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. मुंबईतील समुद्र किनारीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा समुद्र किनारी तैनात करण्यात आला आहे. ओडिशातील पुरीमध्ये प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळू शिल्पाच्या माध्यमातून शहीदांना आदरांजली वाहिली. तसंच वाळू शिल्पाच्या माध्यमातून भारतीय जवान अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसंदर्भात देखील त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. भारतीय जवान अभिनंदन वर्धमान यांच्या पाकिस्तानच्या ताब्यातून सुटकेच्या आधीच देशामध्ये जल्लोषाला सुरुवात झाली आहे. लखनौमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा होणार आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अखेरची संधी असणार आहे. तर नव्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादीच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली. लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. या 23 पैकी 19 जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. माझ्या कारकिर्दीत एल्गार परिषदेवर गुन्हे दाखल करणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. मात्र महाराष्ट्राचं प्रशासन अशा पद्धतीनं चालणं योग्य नाही असं म्हणत पवारांनी एल्गार परिषद आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यावरून भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी धनगर आरक्षण मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण धनगर आरक्षण प्रकरणी 12 मार्चला सुनावणी होणार आहे आणि त्याआधीच लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा मार्ग काही मोकळा होताना दिसत नाहीये. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. पंढरपुरातील भोसे इथे विरोधकांवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहातील आमदारांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आजाराचं निदान वेळीच व्हावं आणि दैनंदिन तपासणीच्या अनुषंगानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात चोरवणे इथे एका मंदिराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी तटकरे चक्क ग्रामस्थांच्या पंक्तीत जाऊन जेवायला बसले. आदिवासींना जल जंगल जमिनीचा हक्क आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे अशी मागणी करत अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या फोकसंडी गावातील नागरिक उपोषणाला बसलेत. 3 दिवसांपासून सुरू असणाऱ्या या उपोषणातील दोघांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात यवतमाळमधून दारूची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दारू तस्करीसाठी ट्रॅव्हल्सचा वापर केला जात होता आणि या तस्कराकडून पोलिसांनी 1,24,000 रुपयांची दारू जप्त केली आहे. उमरखेड शहरातील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी 13 दिवसांपासून बेमुदत धरणे आणि उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनानं अद्यापही या मागणीकडे लक्ष दिलेलं नाहीये. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले. मनमाड लासलगावसह नाशिकमधल्या बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू आहेत. या लिलावासाठी शेतकरी कांदा घेऊन आल्यावर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कामगारांनी काळ्या फिती लावून लिलाव सुरू केला. त्यामुळे काही अंशी या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आत्मघातकी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी 11 संशयितांवर टाडा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नाशिक इथल्या टाडा न्यायालयाने या सर्व संशयितांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तब्बल 25 वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागलाय. कर्मचाऱ्याला दारू तस्करांनी क्षुल्लक कारणावरून मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद करण्यात आलाय. तर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गोंदियातील प्रशासकीय इमारतीचं शिवसेना स्टाईलनं लोकार्पण करण्यात आलंय. मागील 1 वर्षापासून लोकार्पणाचा मुहूर्त मिळत नसल्यानं ही इमारत धूळखात उभी होती. जर या इमारतीत शासकीय कार्यालय आली नाही तर इमारतीला कुलूप ठोकू असा इशारा शिवसेनेनं दिलाय.
रायगड जिल्हा परिषदेचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा 72 कोटी 34 लाख रुपयांचा अर्थ आणि बांधकाम समितीचं बजेट मंजूर करण्यात आलं. यामध्ये दळणवळणासाठी सर्वाधिक 22 कोटी 71 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेचं रखडलेलं काम त्वरित सुरू करून शेतीला पाणी मिळावं यासाठी मोडनिंब शिवारातील कॅनोलवर शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. सदर योजनेचं काम पूर्ण झाल्यास मोडनिंब बैरागवाडी या भागातील 478 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आणि बातमीसोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो नमस्ते महाराष्ट्रमध्ये, तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.